चला तर बालमित्रांनो आपण आता पुढचा प्रश्न पाहू या प्रश्न प्रकारामध्ये कसा प्रश्न येत असतो पहा चला तर आपल्यासाठी पुढचा प्रश्न आहे एका रांगेत सतीशच्या उजवीकडे पंधरा मुले व डावीकडे एकवीस मुले उभी आहेत याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या पांडूचा क्रमांक कितवा खूप छान आणि सोपा प्रश्न आहे पहा सतीशच्या उजवीकडे तुम्हाला मी सांगितलेला आहे रांगेचे दोन प्रकार उजवीकडे डावीकडे म्हणजे ते मुलं एकीकडे एक 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 सर्वांचे तोंड आहेत आणि ते तशा पद्धतीने रांगेत उभे आहेत सतीशच्या उजवीकडे पंधरा आहेत त्यानंतर डावीकडे एकवीस आहेत आणि याच रांगेमध्ये पांडू सुद्धा आहे आणि आता आपल्याला काय विचारलंय पांडूचा क्रमांक कितवा आपण पांडू कुठे उभा आहे मध्यभागी उभा आहे म्हणजे मध्यभागी उभा असलेल्या विद्यार्थ्याचा मुलाचा क्रमांक आपल्याला काढायचा शोधायचा खूप सोपा प्रश्न आहे पहा सतीश इथं उभा आहे सतीशच्या उजवीकडे पंधरा मुलं आहेत सतीशच्या डावीकडं किती आहेत डावीकडे एकवीस मुलं आहेत म्हणजे आपल्याला सर्वात प्रथम या प्रश्नामध्ये काय शोधायचं आहे की या रांगेमध्ये एकूण मुले किती आहेत सतीशच्या डावीकडचे उजवीकडचे आणि स्वतः सतीश एवढे सगळे मिळून काय असणार आहेत रांगेमध्ये मुले असणार मग किती मुलं आहेत एकवीस अधिक पंधरा आणि सतीशी एक किती झाले पाच सहा सात आणि दोन एक तीन सदौतीस रांगेमध्ये एकूण सदौतीस मुले आहेत आता काय विचारलंय मध्यभागी उभं असलेल्या पांडूचा क्रमांक कितवा तर मित्रांनो लक्षात ठेवा मध्यभागी असलेला मुलगा किंवा मध्यभागी असलेल्या मुलाचा क्रमांक काढण्यासाठी काय करायचं त्या रांगेमधील एकूण मुले अधिक एक भागिले दोन या रांगेमध्ये एकूण मुले किती आहेत पहा सदोतीस त्याच्यामध्ये काय करायचा एक मिळवायचा सूत्र आहे लक्षात ठेवा एकूण मुले अधिक एक भागिले दोन सदोतीस अधिक एक भागिले दोन सदोतीस आणि एक अडौतीस अडवतीस भागिले दोन किती आहे एकोणावीस त्या मुलाचा मधल्या मुलाचा क्रमांक कितवा असणार आहे एकोणावीसावा म्हणजे पांडूचा या रांगेमध्ये क्रमांक किती असणार आहे एकोणाविसावा म्हणजे पर्याय क्रमांक दोनचं उत्तर आपलं बरोबर आहे पर्याय क्रमांक दोनचं वर्तुळ आपण काय करायचं डार्क करायचं आलं सर्वांच्या लक्षात छान चला बालमित्रांनो आपण आता या घटकावर वेगवेगळ्या प्रश्न पाहत आहोत आणि या प्रश्नांच्या सहाय्याने आपल्याला हा घटक आता सोपा करायचा आहे पहा तर चला या घटकामध्ये काय प्रश्न आहे एका हजेरीत एका हजरी पत्रकात संगीताचा सुरवातीपासून दहावा आणि सनीचा शेवटून विसावा क्रमांक आहे या दोघांमध्ये पंधरा मुलांची नावे आहेत तर हजरी पत्रकात एकूण नावे किती आहेत अतिशय सोपा प्रश्न आहे या प्रश्ना सुरुवातीला मी सांगितलं होतं की उजवीकडे डावीकडे समोर पाठीमागे आता हे हजेरी पत्रक आहे आणि या हजेरी पत्रकामध्ये संगीताचा सुरुवातीपासून दहावा क्रमांक आहे म्हणजे संगीता सहित सुरुवातीला किती मुलं आहेत दहा बरोबर दुसरं काय सांगितलंय सनीचा शेवटून विसावा क्रमांक आहे सनीचा शेवटून विसावा म्हणजे सनी विसावा आहे सनीच्या इकडे एकोणीस आहेत म्हणजे सनी सहित उजवीकडं किती आहेत म्हणजे मा हजेरीच्या खालच्या बाजूने वीस मुलं आहेत कुठं काय सांगितलं आपल्याला या दोघांमध्ये या दोघांमध्ये म्हणजे कोणामध्ये संगीता आणि सनी या दोघांमध्ये पंधरा मुलांची नावे आहेत मध्ये किती मुलं आहेत पंधरा खूप सोपा प्रश्न आहे पहा म्हणजे संगीताचा दहावा क्रमांक सुरुवातीपासून दहावा क्रमांक आहे म्हणजे संगीता सहित ते दहा मुलं सनीचा शेवटून विसावा क्रमांक आहे म्हणजे सनी सहित ते वीस मुले आणि दोघांच्या मध्ये पंधरा मुले आहेत फक्त यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे पहा शून्य पाच पाच दोन तीन चार पंचेचाळीस या हजेरीपत्रकात एकूण पंचेचाळीस मुले आहेत पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एकचं वर्तुळ आपल्याला डार्क करायचं आहे